स्टडी ऑनलाइन चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इंग्लिश व्याकरणावरील म्हणजेच एम इज आर यासारख्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कसा केला जातो यावर पर्यायी उत्तरे असलेले काही सोपे प्रश्न घेऊन आलो आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आय डॅश डॅश अ डॉक्टर. याची उत्तरे आहेत एम इज आणि आर ही पर्यायी उत्तर आहेत. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. इथं उत्तर येणार आहे एम. आय एम अ डॉक्टर म्हणजे मी एक डॉक्टर आहे. आय सोबत आम्ही एम या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. हवं तर व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज करून तुम्ही आपली उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे ही डॅश 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 अ टीचर. तुमची उत्तरे आहेत म्हणजे ऑप्शन्स आहेत एम इज आणि आर पुन्हा तीच आहेत. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. तुमचं उत्तर आहे इज बी ऑप्शन आहे. ही इज अ टीचर ते एक शिक्षक आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे दे डॅश 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 हॅपी. ऑप्शन्स आहेत पुन्हा तेच आहेत एम इज आणि आर. डे डॅश 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 हॅपी इथं तुम्हाला योग्य उत्तर भरायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर. दे आर हॅपी म्हणजे ते आनंदी आहेत. अनेक वचनासोबत आम्ही आर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. चला तर मग पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वी डॅश 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 गोईंग टू द पार्क. इथं तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. पुन्हा तेच ऑप्शन्स आहेत एम इज आणि आर. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर ऑप्शन्स हे दिलेले आहेत आणि तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. तर योग्य पर्याय आहे आर. सी ऑप्शन आहे आर. वी आर गोइंग टू द पार्क. आम्ही गार्डनला फिरायला चाललोय. ठीक आहे म्हणजे आम्ही बागेमध्ये फिरायला जात आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे शी डॅश 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 रीडिंग अ बुक. ऑप्शन्स पुन्हा तेच आहेत एम इज आणखी आर. योग्य पर्याय तुम्हाला आता इथं निवडायचा आहे. शी डॅश 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 रीडिंग अ बुक. तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इज. शी इज रीडिंग अ बुक. शी इज रीडिंग अ बुक म्हणजे ती पुस्तक वाचत आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे डॅश 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 यू स्टडिंग. हे सहाय्यकारी क्रियापदापासून होणारा प्रश्न आहे. यासाठी पुन्हा पर्याय तेच आहेत एम इज आणि आर. अशा प्रकारचे प्रश्न आम्ही येस नो टाईप प्रश्न म्हणतो. याची उत्तरे येस किंवा नो अशी दिली जातात. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत डॅश 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 यू स्टडिंग. तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर. आर यू स्टडिंग. ठीक आहे तू अभ्यास करत आहेस का किंवा तुम्ही अभ्यास करत आहात का. ठीक आहे अशा प्रकारे हे प्रश्न तयार होतात. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे शी डॅश 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 फ्रॉम इंडिया. शी डॅश 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 फ्रॉम इंडिया. तुमचे ऑप्शन्स समोर आहेत एम इज आर. यातील योग्य पर्याय तुम्हाला रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य पर्याय आहे ऑप्शन बी इज. शी इज फ्रॉम इंडिया म्हणजे ती भारतामधून आलेली आहे किंवा ती भारतातील आहे. ठीक आहे तर पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. पुढचा प्रश्न आहे वी डॅश 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 प्लेइंग क्रिकेट. ऑप्शन्स आहेत एम इज आणखी आर. वी डॅश 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 प्लेइंग क्रिकेट. या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य पर्याय आहे आर. ऑप्शन सी आर. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. ठीक आहे अशा प्रकारे हे
सहायकारी क्रियापदं अशा ठिकाणी वापरली जातात. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर. द बुक डॅश 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 ऑन द टेबल. द बुक डॅश 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 ऑन द टेबल. पर्याय आहेत एम इज आर. यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इज. ठीक आहे. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहे. आता आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न येतो तुमच्या स्क्रीनवर. राजू अँड आय डॅश 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 फ्रेंड्स. राजू अँड आय डॅश 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 फ्रेंड्स. पर्याय आहेत एम इज आणखी आर. यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. योग्य उत्तर आहे या ठिकाणी राजू अँड आय आर फ्रेंड्स. ठीक आहे. इथं दोघं जण आहेत राजू आणि आय. काही जणांना कन्फ्युजन राजू अँड आय एम असं पर्याय निवडू शकतात, पण असं नाही आहे ते. राजू अँड आय आर फ्रेंड्स. अनेक वचन म्हणजे एकपेक्षा अनेक व्यक्ती असतील तर आम्ही आर या सहायकारी क्रियापदाचा वापर करतो. ठीक आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या या व्हिडिओला लाईक करा, आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.